हाय गाईज, मी स्मिता गोंदकर. आणि आपण नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणासाठी भेटत असतो आणि कुठल्या ना कुठल्या कारणाने मी तुम्हाला एंटरटेन करत असते. पण आज इकडे मी खास राश्रीच्या ऑफिसमध्ये आली आहे आणि त्यांच्या स्टुडिओमध्ये. आणि आज मी काहीतरी खूप पर्सनल तुम्हाला दाखवणार आहे, कारण याच्या आधी आय थिंक बऱ्याच जणांनी मला विचारलं आहे, पण हा सेगमेंट मी अजून कुणाबरोबर केलेला नाही आहे. तर आज स्पेशली राश्रीसाठी हा सेगमेंट करतो आहे आपण. आणि खूप पर्सनल गोष्टीचा एक काय म्हणताय टूर म्हणताय, तुम्हाला एक टूरवर घेऊन जाणार आहे, ती म्हणजे व्हॉट्स इन माय बॅग. आता बॅग ही खूप पर्सनल गोष्ट असते आणि म्हणतात ना मुलींच्या बॅगेला कधी हात लावायचा नाही, ते कधीही उघडून बघायचं नाही. हे खरं आहे, बरोबर आहे, कारण त्याच्यामध्ये खूप अशा गोष्टी असतात. तर आज या माझ्या बॅगेत काय आहे ते तुम्हाला नक्की मी दाखवणार आहे. तर ही LVT बॅग आहे, नॉर्मल. युजली मला ना खूप मोठे बॅग्स ह्याच्यामध्ये थोडे मोठे बॅग्स वापरायची सवय आहे, कारण मी खूप सामान त्याच्यामध्ये गुंतवते सगळं. म्हणजे मला जर त्या म्हणजे युजली जे बॅग्स असतात आय कॅन ट्रॅव्हल विथ इट. कधीही जर अचानक मला इकडून एक दोन दिवसासाठी राहायला समजा जायचं असेल, ट्रिपला जायचं असेल, तर मला आय थिंक बेसिक्स किंवा जे माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या या बॅगमध्ये आहेत. आपण आता बघूया काय काय आहे. इट इज नॉट लाईक वन ऑफ माय फेवरेट्स, पण नॉट द मोस्ट फेवरेट, बट वन ऑफ माय फेवरेट्स, कारण मला ही ब्रँड ही आवडते. आणि मला मोस्ट इम्पॉर्टंटली माझे जेवढे बॅग्स आहेत ना सगळे स्लिंग बॅग आहेत. मला असं ते असेवाले असतात ना असे हातावरती असे एकदम असे फेमिनिन टाईप बॅग्स आहेत तेवढे आवडत नाहीत. मी थोडीशी टॉमबॉयश असल्याने मला असं खांद्यावर किंवा स्लिंग असलेली बॅगच आवडते. आणि कदाचित दिस वॉज द ओनली रिझन की ह्याला स्लिंग आहे, आणि दॅट वॉज द ओनली रिझन वाय मी छोटी साईज बॅग पिकअप केली, कारण अदरवाईज मी थोडेसे मोठेच घेते. तर आता आपण बघूया आतमध्ये काय आहे. ह्या गोष्टी नेहमी म्हणजे नेहमी माझ्या बॅगेत असतात. कुठलीही बॅग मी बदलली, चेंज केली, काही असेल तरी दीज थिंग म्हणजे दीज थिंग्स आर ऑलवेज ऑलवेज देयर. तर लेट मी शो यू सगळ्यात आधी खूप महत्त्वाची गोष्ट. दिस इज द कोम क्लिप. तर ही माझी खूप फेवरेट कोम क्लिप आहे. अशा खूप क्लिप्स आहेत आणि बिग बॉस हाऊसमध्ये सगळ्यांना अशा खूप क्लिप्स मी गिफ्ट केल्या आहेत. तर दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स. दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिप बाम. तर नेहमी एक किंवा दोन प्रकारचे लिप बाम्स असतात माझ्या बॅगमध्ये. अजून एक कॉम्पॅक्ट, व्हेरी इम्पॉर्टंट कॉम्पॅक्ट. आणि एक अशी लिपस्टिक जी ऑलराऊंडर आहे, म्हणजे मला खूप असं खूप वेगवेगळ्या लिपस्टिक्स किंवा खूप असं मेकअप घेऊन फिरायचं नसतं, पण एक लिपस्टिक जी सगळ्यांवरती जाईल अशी शेड आहे ही. आणि सो दिस इज वन ऑफ माय फेवरेट कलर्स. ऑफकोर्स लिप लायनर. अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी नेहमी म्हणजे नेहमी नेहमी माझ्या बॅगेत असते, ती म्हणजे दिस इज अन आय कूल. आणि मला खूप सवय म्हणजे रोज सकाळी ॲक्च्युली आय यूज इट, किंवा शूटला जाताना किंवा बाहेर पडले समजा घरातून तर मला ह्याच्याने म्हणजे आय डोंट नो आय रिअली लाईक इट, म्हणजे मला खूप सवय ही वापरण्याची. अँड देन महत्त्वाची गोष्ट म्हणजे पा बँग. आजकाल फोन आणि सोशल मीडिया ह्याच्यासाठी आपण फोन्स एवढे वापरतो, आणि सिरियसली नॉट दॅट आय लाईक इट, पण पा बँक आणि ही वायर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, की ज्या दिवशी ही विसरून जाते त्या दिवशी नेमका मला खूप प्रॉब्लेम होतो. तर दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स इन माय बॅग. एक हँड्सफ्री पण असतं नेहमी, दिस वन हँड्सफ्री. अनदर थिंग, एक छोटासा फोम, सॅनिटायझर, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि दिस इज वन ऑफ माय फेवरेट. इट्स परफ्यूम नाही, पण इट्स लाईक इट्स अ रोल ऑन आहे, आणि मला हे खूप आवडतं. इट इज वन ऑफ माय फेवरेट्स. आणि दरवेळेस हे संपल्यानंतर मी हाच स्प्रे म्हणजे आय ऑलवेज पिकअप द सेम फ्रेग्रन्स. इट्स अ रोल ऑन आणि वन ऑफ माय फेवरेट्स. म्हणजे कार्ड्स आणि पैसे. तर वॉलेट असं नाही वापरत, पण मला एक असा मनी पाऊच म्हणता येईल. आय यूज दिस, कॉम्पॅक्ट आहे, ह्याच्यामध्ये खूप पैसेही मावतात आणि माझे सगळे कार्ड्स मावतात. जागा कमी आहे आणि ह्याच्यात मावतं जास्त. सो दिस इज वन ऑफ माय फेवरेट्स.
दिस इज इट. सो दिस इज माय बॅग. माझ्याकडे ह्या माझ्या महत्त्वाच्या आणि इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. सो दिस इज माय बॅग. माझ्याकडे एक दुसरी एक ट्रॅव्हल बॅग आहे, कारण मी खूप जास्त ट्रॅव्हल करते. मग त्याच्यामध्ये मला सगळं पाहिजे असतं. तर किपलिंग नावाचे एक ब्रँड आहे, तर त्यांच्याकडे खूप छान ट्रॅव्हल बॅग्स आहेत. तर जेव्हा मी कधी ट्रॅव्हल करते तर यू विल ऑलवेज सी मी हॅव अ किपलिंग. तर इट इज वन ऑफ माय फेवरेट्स. मी इजिप्तमध्ये ती बॅग घेतली होती. मला इकडे इंडियामध्ये कुठे किपलिंगचं शोरूम दिसलेलं नाही आहे. नेहमी माझी मैत्रीण मला दुबईवरनं आणायची आणि मला ती खूप आवडलेली. तर यावेळेस मी जेव्हा इजिप्तमध्ये होते तिकडे किपलिंगची शोरूम मला दिसली आणि देन आय पिक्ड अप दिस किपलिंग बॅग, जी मोस्ट ऑफ माय फोटोग्राफ्स आणि आजकाल मागच्या आय थिंक ऑलमोस्ट अ इयर, आय थिंक बिग बॉसपासनं आय थिंक आय एम युझिंग इट आणि आय एम नॉट टायर्ड ऑफ इट. खरंच आय एम नॉट टायर्ड ऑफ इट. आय थिंक इट इज जस्ट रॉक सॉलिड, व्हेरी गुड. आणि त्याच्यानंतर अजून एक आहे, हर्म्सची एक बॅग आहे आणि इट्स लाईक अ ब्राईट ऑरेंज. मध्ये फार मला तो ब्राईट ऑरेंजचा फार असं हे झालं होतं आणि इट्स अ ब्राईट ऑरेंज. दॅट्स वन ऑफ माय फेवरेट्स. दिस इज वन ऑफ माय फेवरेट्स. तर या दोन तीन आहेत, पण युजली माझ्या बॅग्स असतात एलव्हीच्याच असतात, एक्सेप्ट फॉर दिस किपलिंग फॉर ट्रॅव्हलिंग. मला असं माझं असं मत आहे की जुन्या बॅग्स जेव्हा थोडं काही जुनं कुठलंही सामान मी फार मिनिमम ठेवते आणि उगाचच खूप रचून ठेवत नाही. मला असं वाटलं ना आता हे संपलं आहे, याचं जुनं झालेलं आहे, आय गिव्ह इट अवे. आणि सेम कपड्यांचं सुद्धा, समजा मी 6 महिन्यात ते वापरलेले नसतील कपडे, तर मग ते लगेच मी कपड्यातनं ते बाहेर असतात आणि ते कुणाला तरी दिले जातात. मोस्टली माझे काही फ्रेंड्स आहेत, स्पेशली त्यांची म्हणजे दिस अ हेअर ड्रेसर ॲक्च्युली फ्रेंड ऑफ माईन, ते तिची मुलगी ॲक्ट्रेस आता तिने काहीतरी फिल्म पण केली आहे आणि शी इज कमिंग अप. तर त्यांना फार असे कपड्यांची गरज असते आणि आम्ही जास्त वापरत नाही हार्डली. बरेच कपडे तर अजूनही टॅग्स लावलेले आहेत, मी टॅग्सही काढलेले नाही. तर असे काही छान कपडे असतात जे एरवी एवढं वापरण्यात येणार नाही आहे, पण कदाचित तिच्या मुलीला नक्कीच या शूटमुळे किंवा या अशा गोष्टींमुळे तिला नक्कीच वापरता येईल. तेवढंच नव्हे तर त्याच्या आधी माझी अजून काही मैत्री झाली होती काही मुलींबरोबर, ज्या ज्युनियर आर्टिस्ट होत्या मूवीच्या वेळेस आमची मैत्रीण झाली होती. तर त्यांना आवर्जून खूप कपडे निघायचे आणि कळायचं नाही कुणाला देऊ, कारण आपल्या ज्या घरी ताई वगैरे असतात काम करायला, त्या युजली सलवार कुर्ता किंवा असंच घालतात. आमचे काही छोटे छोटे कपडे असतात, फॅन्सी असतात. तर त्या ज्युनियर आर्टिस्ट ज्या म्हणजे त्यांना शूटिंगमध्ये ऑब्व्हियसली खूप उपयोगी येतात, तर आय थिंक आय टू गिव्ह देम. तर सध्या दिस इज माय ट्रेंड, मोर दॅन 4 बॅग्स. क्लचेस आहेत बऱ्यापैकी माझ्याकडे, आय डोंट इवन नो, मी काउंट केलेलं नाही आहे, पण 5-6 महिन्यांमध्ये जर मी अंदाज लावते की बाबा हे वापरलं गेलेलं आहे का, वापरणार आहे का, किंवा मग नवीन कोणीतरी गिफ्ट दिलं काय दिलं, सेम कॅटेगरीचे जर 3-4 असतील तर त्यातले मी 2 कमी करते, कारण आय डोंट नो, पण मला कमीत कमी सामान ठेवायला आवडतं. युजली एक अजून एक मॉइश्चरायझर टाईप असतं माझ्याकडे, तर दॅट मॉइश्चरायझर आणि कॉम्पॅक्ट, आय थिंक कॉम्पॅक्ट इज इनफ. आय थिंक कॉम्पॅक्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट आय थिंक थोडी लिपस्टिक लावली ना की आय थिंक युअर सॉर्टेड. मला असं वाटतं की कॉम्पॅक्ट आणि लिपस्टिक आणि त्याच्यामध्ये आय थिंक वी आर क्वाईट सॉर्टेड, अनलेस खूप असं लायनर वगैरे लावायचं आहे किंवा आय लाईक लायनरही मला लावायला आवडतं अगदी, नाहीतर आय स्टार्ट फिलिंग व्हेरी ड्राउझी. तर पण ते घरूनच लावून निघते, म्हणून मग काय ते बॅगेत कॅरी करण्याची तशी गरज नसते. सो तर तुम्ही आत्ताच बघितलं की माझ्या पर्समध्ये काय काय होतं आणि मला सांगा कसं वाटलं. दीज ऑल आर माय व्हेरी पर्सनल थिंग्स. आणि लेट मी टेक एन अपॉर्च्युनिटी टू टेल यू की आता 9 ऑगस्टला माझी एक फिल्म रिलीज होती आहे, ती म्हणजे ये रे रे पैसा पार्ट 2. मी पहिल्या पार्टला खूप भरभरून प्रेम दिलं आहे, असंच या सेकंड पार्टलासुद्धा असंच प्रेम द्यावी अशी माझी इच्छा आहे. आय रियली लाईक टू रिक्वेस्ट यू, तर जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की पहा ये रे रे पैसा पार्ट 2. आणि हा सेगमेंट तुम्हाला कसा वाटला, आवडलं हे नक्की आम्हाला सांगा. Please put in your comments on this section. Thank you.